पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे हा शिवप्रेमी कडवट हिंदुत्ववादी इकडे हिंदुत्वाशिवाय दुसरा कोणताही लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये घर करू शकत नाही हा भगव्याचा सगळा पट्टा आहे आणि इकडे जर का तुम्ही लोकांनी भगवानही जर हातात घेतला तर दुसरा कोणता झेंडा घेणार आज मला खरंच अभिमान वाटतोय ठीक आहे मधल्या काळात काय झालं त्याच्यावर मी काही तुम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही पण एक अनुभव काठीशी घेतला आणि मग तुम्हाला कळलं की नाही माझी शिवसेना हीच माझ्या भावनांना आणि जे काय माझे विचार आहेत त्यांना न्याय देऊ शकते मला मान सन्मान शिवसेनेतच मिळू शकतो आणि म्हणून तुम्ही परत आलेला आहात कोल्हापूरमध्ये तुम्ही सगळ्यांची नावं घेतली सगळे दादा लोक आहेतच पण त्या सगळ्या दादांना हक्काची ताई मिळाली आणि आता हे कुटुंब दादा आणि ताई दोघेही मिळून मला खात्री आहे शिवरायांचा आणि शिवसेनेचा हा पवित्र भगवा केवळ कोल्हापूर नाही केवळ पश्चिम महाराष्ट्र नाही तर तुम्ही सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामधनं ही सुरुवात केलेली आहे हे वारे सुद्धा संपूर्ण राज्यभर गेल्याशिवाय राहणार नाही आणि तसे ते जाण्यासाठी पंढरपूरला मी 24 तारखेला येतोय तुम्ही सगळेजण 24 तारखेला येणारच एक महत्वाचा मुद्दा ही आठवण तुम्ही शिवसेना प्रमुखांची सांगितली की तुमच्या स्वागतासाठी ते कोल्हापूरला आले होते मी तर येणार आहेच मी पण येणार आहे पण आज मी म्हटलं की जरा आपण प्रवेश करून एक एक कारण आता वेळ थोडा राहिलेला आहे झाला असं डिसेंबर अर्धा गेलेला आहे हा म्हणता मार्च एप्रिल येईल आणि जागा कोणती कोणाकडे नाही सगळ्या जागा माझ्याच आहेत त्याच्यामुळे सगळीकडे फडकायचा तो हिंदुत्वाचा भगवाच फडकायचा निवडणुकीच्या कामासाठी सुद्धा काही एक अवधी लागतो वेळ मिळायला लागतो ते तो तुम्हाला व्यवस्थित मिळावा म्हणून मी म्हटलं आज पहिला प्रवेश करून घेऊ आपण आणि लवकरात लवकर आपण ठरूया की तुमच्या मतदारसंघात आता त्यावेळेला 1.5 लाख लोक होते आता त्यावेळेला शिवसेना प्रमुख होते मी एवढ्या उंचीचा काय नाही आहे हे मला कल्पना आहे पण ते कार्य घेऊन मी पुढे जातोय तेच विचार घेऊन तोच एक वसा घेऊन मी पुढे जातोय मला खात्री आहे त्या प्रवेशाची आठवण होईल असा दिमागदार सोहळा त्यावेळेला आपल्या तिकडे नक्कीच होईल तूर्त आज सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला भावी सगळ्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र बहिणींचा एक आग्रह आहे की 5 शिवबंधन त्यांचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत आपण बघितलं की कोल्हापूरच्या हातकणंगले मधल्या माजी खासदार निवेदिता माने यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे 2 वेळेला त्या राष्ट्रवादीच्या खासदार राहिलेल्या आहेत आणि त्यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमधून खासदारकीसाठी लोकसभेसाठी त्यांच्या मुलाचं तिकीट सुद्धा जाहीर केल्याची माहिती मिळते आहे